जुळती जुळता जन्माचाया गाठी संसाराचे गीत मलते दोन जीवाच्या ओठी रेशीम गाठी नमस्कार मी स्मिता. नमस्कार मी अंशुमन. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कार्यक्रमात अर्थात रेशीम गाठीमध्ये मनापासून स्वागत. अंशुमन हा अंशुमन बोलला ऐकतोय मी. तुला एक सांगू, संसारामध्ये कितीही अडचणी आल्या, कितीही संकट आली, तरी सुद्धा गुण्या गोविंदाने आनंदाने हा संसार पुढे केला पाहिजे की नाही? करेक्ट आहे. कारण एकदा रडायची सवय लागली ना माणसाला की संसारात कायम रडारड असते. म्हणून या संसारात कधीही रडू आलं, कधीही त्रास झाला, कधीही अडचणी आल्या, तरीही या संसाराचं जीवनाचं तत्वज्ञान खूप वर्षांपूर्वी बहिणाबाईंनी लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे त्यांनी सांगितलेलं जीवनविषयक तत्वज्ञान अतिशय मोलाचं आहे बरं का? मला ना बहिणाबाईंच्या त्या चार ओळी आठवत आहेत. बरं. रडू नको रे जीवा, रडू नको रे जीवा, तुला रड्याची रे सव, रडू हसव रे जरा, तुला संसाराची चव. क्या बात आहे. म्हणजे मनातल्या कर्तृत्वाच्या जोरावर आणि आपल्या हृदयात जपलेल्या साथीदाराच्या साथीने नशिबाला सुद्धा टक्कर देता येते असं म्हणायला हरकत नाही. येस, यालाच म्हणतात जीवन आणि या जगण्याला म्हणतात संसार. तर असाच संसार करणारे एकमेकांना साथ देणारे जोडीदार आपल्या सोबत उपस्थित आहेत. सगळ्यांचं मनापासून स्वागत. चला ओळख आपल्या मान्यवर परीक्षकांची. कला आणि जीवन यांचा सुंदर मेळ असलेली परीक्षक जोडी आज आपल्या इथे उपस्थित आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. एकेकाळी दूरदर्शनचे निर्माते आणि नंतर नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे सगळ्यांचे लाडके अर्थात विनय आपटे, आपलं स्वागत आहे. आणि त्यांच्याच कर्तृत्वाला साथ देणारी त्यांची जोडीदारीन म्हणजेच त्यांची पत्नी वैजयंती आपटे आज इथे उपस्थित आहेत. नमस्कार वैजयंती. आपलंही स्वागत आहे. यानंतर ओळख आपल्या सगळ्या तीनही सुपरहिट जोड्यांची. पहिलं तुझं माझं. आशा जोग नागपूर. नमस्कार, मी संजय जोग नागपूरहून आलोय. हम तुम. नमस्कार, मी अमृता पिंपळगावकर अंबाजोगाईहून आली आहे. नमस्कार, मी आला पिंपळगावकर अंबाजोगाईहून आलोय. लवबर्ड्स. नमस्कार, मी चित्रा पावसकर दहिसरहून आले. नमस्कार, मी अशोक पावसकर दहिसर. आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आता ओळख आपल्या एक्सप्रेस बँडची. क्या बात आहे, बँड असावं तर असा. यानंतर वळूया आपल्या पहिल्या फेरीकडे अर्थात झुमू नाचू गाऊया फेरीकडे. तर सगळ्या जोड्यांना मी विनंती करतो इकडे या, आपल्या नृत्य कलेतील जे काही गुण आहेत ते दाखवा. या कळले काही तुला, कळले काही मला, लाल आला तुरा गुलमोहरा, हाच प्रीतीचा पहिला इशारा. लाल आला तुरा गुलमोहरा, हाच प्रीतीचा पहिला इशारा. कळले काही तुला, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. थोड़क्यात तुमच्या विषय आम्हाला जे काही कळलेलं आहे खूप छान कळलेलं आहे. मस्त डान्स झाला, आता बसायला हरकत नाही आहे. वा क्या बात आहे, तुमच्या धमाल नृत्यानंतर तुमच्यातली कला आम्हाला कळलेली आहे, आमच्या परीक्षकांना कळलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या तुमच्या सगळ्यांसाठी. टवळूया पुढच्या फेरीकडे अर्थात शब्द गहिवरले अंतरंगात. प्रत्येक फेरीचे मार्क्स हे काउंट केले जाणार आहेत, त्यामुळे कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त भावना आमच्यापर्यंत आमच्या परीक्षकांपर्यंत पोहोचवायच्यात. तुझं माझं. माझ्या करिअरची सुरुवात एक साधारण 17-18 वर्षापूर्वी मी मुंबईहूनच केली होती. साधारण 93 सालची गोष्ट असेल. आम्ही कंपनीने दिलेल्या क्वार्टर्समध्ये राहत होतो, आमचं नुकतंच लग्न झालं होतं आणि त्या काळात मराठवाड्यात आणि आसपासच्या एरियात भूकंपाचे धक्के बसले होते आणि बरेचसे घरं उद्ध्वस्त झाले होते, जीव गेले होते.
तसंच एकदा रात्री आम्ही झोपलो असताना 1:30-1 वाजताची गोष्ट, अचानक भांडी खडखडून खाली पडली. खूप घाबरायला झालं. मग नंतर लक्षात आलं की बहुतेक नवी मुंबई एरियातसुद्धा हा भूकंपाचा धक्का बसलेला आहे. तर आम्ही सगळे घराच्या बाहेर आलो. बाजूजी जी जोडपी होती आमच्यासोबत, जे आमचे कलिग्ज होते, तेसुद्धा बाहेर आले. आणि ती अख्खी रात्र आम्ही बिल्डिंगच्या बाहेर खाली बसून घालवली. तर त्या काळात जे आम्ही एकमेकांना धीर दिला, सहारा दिला आणि एकमेकांना, तो क्षण आमच्याकरता माझ्या मते असा होता की त्यामुळे आम्ही जास्त जवळ आलो. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. हम तुम तुम्ही काय सांगाल? जस्ट आमचं लग्न झालं होतं आणि 3 दिवस झाले होते. आम्ही हनीमूनसाठी वेंगुर्ल्याला चाललो होतो आणि आमच्या काही चुकीमुळे किंवा ट्रॅव्हल्सवाल्यांच्या काही चुकीमुळे त्यांनी आम्हाला जिथं जायचं आहे तिथून 4 किलोमीटर पुढे नेऊन सोडलं होतं. सकाळचे 3 वाजले ते विचारायला कोणी नव्हतं. ट्रॅव्हल्सवाल्यांनी सांगितलं की रस्ता फक्त हा सरळ जायचा, कोकणामधले सरळ सर्व रस्ते काही सुचत नव्हतं कुठे जायचं काय ते. पण सकाळी आम्ही 3 वाजता शोधत बसस्टँडला जस्ट 5 वाजता पोहोचलो, 2 तासानंतर विचारल्यानंतर. त्यावेळेस जो आम्ही सोबत होतो तो क्षण आम्हाला एक अमूल्य वाटतो आमच्यासाठी. अच्छा, म्हणजे खूप, म्हणजे हनुमानच्या ह्याने तुम्ही खूप एकत्र जवळ आलात. एकत्र जवळ आलात. क्या बात, क्या बात. आता वळूया लवबर्ड्स. लवबर्ड्स काय सांगाल तुम्ही? 1976 साली माझ्या कमरेच्या मणक्याला दुखापत झाली आणि माझं ऑपरेशन करावं लागलं. मी 1 महिना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. चित्रा दररोज तिथं यायची, माझी सेवा करायची आणि मी ठरवलं लग्न हिच्याशी करायचं. नंतर लिच्चं लग्न झालं आमचं आणि आमच्या दोघांची आवड एकच होती. आम्ही बालनाट्यनिर्मिती सुरू केली पण आर्थिक ताळमेळ काही जमत नव्हता. पण चित्राने काही एजन्सीज घेतल्या आणि संसाराला हातभार लावला आणि गेले 32 वर्ष आमचा हा संसार सुखात चाललेला आहे. क्या बात आहे, क्या बात. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी होऊन जाऊ देत. विनयजी, या फेरीबद्दल तुम्ही काय म्हणाल? ही फेरी आणि नृत्याची फेरी. नृत्याच्या फेरीमध्ये कळलं कोण कोणाला नाचवतो. वैयक्तिक आयुष्यामध्ये दोघं जण बरोबर नाचतात का, तो तिला नाचवतो का ती त्याला नाचवते, याचा अंदाज आला. आताची जी फेरी आहे त्या फेरीवर मी असं म्हणेन की मुळातच एकमेकांच्या सहकार्याने एकमेकांना जीव लावतच संसार जो आहे तो संसार होत असतो. वैजयंती, आपण काय सांगाल? एकमेकांच्या साथीनं आपण जी जीवनाची सुरुवात करतो तर त्याच्यामध्ये अनेक सुखदुःखाचे प्रसंग येतच असतात आणि त्यावेळेला एकमेकांची साथ देणं, विशेषतः दुःखामध्ये, अडचणीमध्ये, संकटांमध्ये डगमगून न जाता एकमेकांची साथ देणं हे महत्त्वाचं असतं. आणि ह्या तिन्ही जोड्यांनी हे आता दाखवून दिलं आपल्याला की त्यांनी कशी एकमेकांची साथ दिली आहे. अंशुमन, ताल असे ताल मिला असं झालेलं आहे वातावरण. करेक्ट, करेक्ट. मग मला वाटतं या नोटवर एक छोटासा ब्रेक घेणं अत्यंत आवश्यक आहे. ओके, भेटूया ब्रेक नंतर तुमच्या लाडक्या कार्यक्रमात अर्थात रेशीम गाठीमध्ये. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कार्यक्रमात रेशीम गाठीमध्ये. तर यानंतरची फेरी काय? आवड नावड. म्हणजे प्रत्येक गोष्टीला, म्हणजे प्रत्येक व्यक्तीची एकमेकांबद्दल आवड नावड असते. थोडक्यात की या फेरीमध्ये तुम्हाला तुमच्या पतिदेवांबद्दलची आवडती गोष्ट आणि नावडती गोष्टसुद्धा लगेच सांगायची आहे एका ओळीत. फार फाफट पसरला लावू नका, कारण परत तुम्ही काही कारण देत बसाल, काही बाहेर भांडणं होतील म्हणून, तसं काही करू नका. चला सुरुवात करूया. आवड निवड तुझा माझा. याचा स्वभाव खूप छान आहे आणि मला प्रत्येक वेळ समजून घेतो म्हणून फार आवडतं. आणि आवडती गोष्ट म्हणजे नेहमीप्रमाणे लेट, ऑफिसमधनं खूप लेट आहे. मला पण याचा स्वभाव फार आवडतो आणि एक गृहिणी म्हणून ती आपलं कर्तव्य फार चांगल्या रीतीने बजावते. न आवडणारी गोष्ट म्हणजे तिला संगीत किंवा कल्चर या विषयात तिला थोडासा कमी रस आहे माझ्यापेक्षा. बस, बाकी काही नाही. तुम्ही काय सांगाल? यांच्याबद्दलची आवडती गोष्ट म्हणजे खूप सपोर्टिव्ह आहेत, कोणत्याही बाबतीत प्रेशराईज करत नाही, जे म्हणजे ऐकून घेतात आणि त्यांचा निर्णय देतात. आणि नावडती गोष्ट म्हणजे ट्रॅव्हलिंग नीट करत नाहीत, म्हणजे दिवसाला 150 किलोमीटर ते फिरतात पण असं सिरियसली ड्रायव्हिंग करत नाहीत अजिबात. आपण आवडती गोष्ट सगळ्यांना मन मिळवाप्रमाणे वागते. कधी कोणाला घरी मित्रांना बोलवलं तर डेफिनेटली त्यांचा पोहोचार चांगला करते. न आवडती गोष्ट, राग खूप जास्त येतो. लवबर्ड्स तुम्ही काय सांगाल? यांचा आवडता स्वभाव म्हणजे हे सगळ्यांना मदतीला धावतात. काही असू दे, कुणाचाही फोन आला की 10 फोन करून त्याला जी काय मदत पाहिजे ती देणार. न आवडती गोष्ट सांगा. 100% विश्वास ठेवतात समोरच्या माणसावर, त्याच्यामुळे काही माणसं त्यांचा गैरफायदा घेतात. अरे आपण आनंदाचे क्षण नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींबरोबर साजरे करायला आवडतात. आणि नावडती गोष्ट लहान सहान गोष्टीचं पण टेन्शन घेते.
तरी बऱ्यापैकी आवड नावड प्रत्येकाची आहे, म्हणजे सांभाळून सगळे बोललेले एकमेकांबद्दल, काही हरकत नाही. वळूया पुढच्या फेरीकडे, अर्थात या फेरीमध्ये विचारतोय आम्ही सांगायचंय तुम्ही. यासाठी आपले कोरिओग्राफर जनार्दन जी आपल्या समोर नृत्य सादर करतील. आणि या नृत्य प्रकारावर आधारित तीन प्रश्न आहेत, तिघांना तीन वेगळे आहेत. अतिशय सुटसुटीत सोप्या शब्दात कमीत कमी वेळात जास्तीत जास्त पटकन उत्तर द्यायचं आहे. ओके, तर आमंत्रित करूया जनार्दन जी यांना. गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि, गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि, गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि, एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि, गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि, एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि, गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि, ग्रन्थगीताय ग्रन्थगेयाय ग्रन्थान्तरात्मने, गीतलीनाय गीताश्रयाय गीतवाद्यपटवे, गेयचरिताय गायकवराय गन्धर्वप्रियकृते, गायकाधीन विग्रहाय गङ्गाजलप्रणयवते, प्रणयाय गौरी प्रवणाय गौरभावाय धीमहि, गोसहस्त्राय गोवर्धनाय गोपगोपाय धीमहि, गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि, एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि, गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि, एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि, गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. जोरदार यांच्यासाठी होऊन जाते. बहुत बढिया, बहुत बढिया. हे गाणं कोणी कोरिओग्राफ? मी स्वतः केलं. आणि मी क्लासिकल डान्सर नाही आहे, सेमी क्लासिकल फॉर्म घेऊन मी कोरिओग्राफ केलं, पण चांगला एक्सपिरियन्स आला मला. आपलं खरंच अभिनंदन. थँक्स. तुझा माझ्यासाठी प्रश्न आहे, हा जो नृत्य प्रकार इथे सादर झाला त्यामध्ये कोणत्या देवाची स्तुती केलेली आहे? गणपतीची. क्या बात. यानंतर हमतुमसाठी प्रश्न असा आहे की मला सांगा, हे गाणं कुणी गायलंय? सुरेश वाडकर, बरोबर की चूक? चूक. नक्की ना. हो. कोणी गायले? शंकर महादेवन. बर, बघूया आपल्या परीक्षक सांगतील काय ते. लो बर्डसाठी हा जो नृत्य प्रकार होता याच्यामधली जे वर्णन केलेलं आहे त्यासाठी संस्कृत भाषेचा आधार घेतलेला आहे का? हो. नक्की? नक्की. बघा. हो नक्की. ओके, तीनही प्रश्नांची उत्तर झालेली आहे, त्याच्या आधीची फेरी झालेली आहे. काय वाटतं तुम्हाला एकंदर? तिघांची उत्तर बरोबर आहेत. अरे वा, मग त्या जोरदार टाळ्या स्वतःसाठी वाजवा. वैजयंती ताई, प्रश्नाची उत्तरं तर सगळ्यांनी बरोबर दिले, त्यामुळे त्यांचे त्याला फुल मार्क्स तिघांनाही मिळणार आहेत तिन्ही जोड्यांना. आणि आता यानंतर पुढची फेरी, अर्थात तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट कोणता किंवा प्रेरणास्थान कोणतं? कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त भावना पोचवा. तुझं माझं? माझी आई माझी प्रेरणास्थान राहिली, कारण लहानपणापासून तिने संगोपन करताना जे कष्ट घेतले किंवा आमच्यावर जे संस्कार दिले की ते आज मला, आज आई आमची आमच्यासोबत नाही आहे, पण येणाऱ्या काळातसुद्धा तिने जे आमच्यावर संस्कार केले त्याचाच हात धरून मी पुढे जाणार आणि प्रगती करत राहणार. क्या बात आहे. आपण सांगा. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं हे अचीवमेंट म्हणजे माझ्या मुलीचा जन्म, आणि
तिने ज्या क्षणी आई म्हणून मला हाक मारली तो त्याच्यापेक्षा अति आनंदाचा क्षण ना की आपल्या स्त्री जन्माचे सार्थक झाले. अच्छा तेव्हापासून टर्निंग पॉइंट असं म्हणतात. काही हरकत नाही. हां तुम्ही काय सांगाल? माझे बाबा माझे प्रेरणास्थान आहेत कारण त्यांनी खूप खूप कष्टातून दिवस काढलेत. अगदी सांगता नाही येणार असं खूप कष्टातून दिवस काढलेत आणि त्या परिस्थितीतून आज ते स्थिर झाले. तर त्यांचं पाहूनच त्यांचा आदर्श मला डोळ्यासमोर ठेवायचा की कोणतीही परिस्थिती कशाही परिस्थितीत सुद्धा खंबीर राहायचं. माझं प्रेरणास्थान माझे आई आणि वडील दोघं आहेत. ॲक्च्युअल माझी आई जॉब करते आणि जॉबसाठी ते दुसऱ्या गावाला राहावं लागत होतं तिला. मी वडिलांजवळ राहत होतो. आम्हाला फक्त संडे आई हा प्रकार माहीत होता फक्त. पण त्यांनी जे कष्ट केले त्याच्यामुळे आम्ही आज स्टेबल होऊ शकलो होतो. त्याच्यामध्ये आमचे प्रेरणास्थान आहे. माझी आई माझी प्रेरणास्थान होती. म्हणजे मी नाटकात जेव्हा प्रयोग करायची नाटकाचे तेव्हा ती आतमध्ये विंगमध्ये माझ्यासाठी चहा किंवा काय घेऊन उभी असायची. कारण मी बाल कलाकार म्हणून त्यावेळेला एक चेटकिणीचा रोल करायची तर नाक लावलेलं असायचं. तर मला पाणी पण पिता यायचं नाही. तर ती स्ट्रॉ घेऊन आतमध्ये विंगमध्ये उभी असायची माझ्यासाठी. ती माझी प्रेरणास्थान. माझं म्हणजे मला टर्निंग पॉईंट म्हणाल तर मी पार्ल्याच्या काय चाळीत राहणारा मुलगा पण नरेंद्र बल्लाने मला बालनाट्यात काम करायला संधी दिली आणि माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. खूप मोठे उपकार आहेत त्यांचे. पुन्हा तुमच्यासमोर मी इथे बसलोय. टर्निंग पॉईंट आहे. क्या बात आहे विनयजी. खरं म्हणजे प्रत्येक स्टेजला प्रत्येक वेळा आपले प्रेरणास्थान बदलत जाते किंवा बऱ्याच वेळेला बरेच क्षण असे असतात की त्यावेळी आपला टर्निंग पॉईंट येत जातो. तर तुम्ही काय सांगाल याबद्दल? या सगळ्या प्रेरणास्थानावरनं असं एक आपल्या लक्षात येतं की आयुष्यामध्ये प्रायोरिटी कोण कशाला देतोय त्याच्यावरनं त्याचं प्रेरणास्थान जे आहे ते प्रेरणास्थान आपल्या लक्षात येतं. वैजयंतीताई. प्रेरणास्थान जे असतं ना ते आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतं. कारण पुढे आपलं आयुष्य कसं घडतं ते आपण जी प्रेरणा घेतो त्याच्यावर खूप अवलंबून असतं. आणि इथे आता मॅक्झिमम जणांनी आई आणि वडील हे आपलं प्रेरणास्थान मानलं तर मला वाटतं की आपली आयुष्याची सुरुवातच घरातनं कुटुंबातनं होते. आणि लहानपणी आपल्याला जे संस्कार मिळतात आईवडिलांचे आपली जडणघडण जी होते त्याच्यावरच आपलं पुढचं आयुष्य खूप अवलंबून असतं. काय वाटतं तुला याच्यावर? मला थोडा विश्रांती हवी. म्हणजे थोडी विश्रांती हवी. विश्रांती घेणे एवढं भारी बोललोय मी म्हणून विचारलं काय वाटतं. तुम्ही भारीच आहात. काही हरकत नाही. घेवा छोटासा ब्रेक. भेटूया ब्रेक नंतर तुमच्या लाडक्या कार्यक्रमात अर्थात रेशीम गाठीमध्ये. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कार्यक्रमात रेशीम गाठीमध्ये. आता या सगळ्या फेऱ्यानंतर सर्वात आवडती फेरी आमची सगळ्यांची सुद्धा हलकं फुलकं. तर यामध्ये आपल्या दोघांना एक परफॉर्मन्स सादर करायचा आहे. दोघांचा सहभाग असणं अत्यंत आवश्यक आहे पण कालमर्यादा आहे फक्त 1.5 मिनिटं. काय सादर करणार तुझं माझं काय? आम्ही गाणं म्हणू ती मला साथ देईल. बरं काही हरकत नाही. मुसाफिर हूँ यारो ना घर है ना ठिकाना तुम्ही काय सतर करणार? गाणं म्हणणार. गाणं. जब कोई बात बिगड़ जाए
जब कोई मुश्किल पड़ जाए तुम देना साथ मेरा ओ हम नवा कोई मुश्किल पड़ जाए तुम देना साथ मेरा ओ हम नवा तुम देना साथ मेरा ओ हम नवा क्या बात है नक्की साथ देना ते घाबरू नका टेंशन घेऊ नका ओके लवर्स तुम्ही काय सादर करणार आहात आमच्याकडे अनेक पालक येतात त्यातला एक छोटासा किस्सा मी सादर करतो काय नाव तुमच्या मुलाचं प्रणव ठीक आहे परवा तुम्ही त्याला संध्याकाळी 6 वाजता घेऊन या नमस्कार मी मिसेस शिंदे मला ना माझ्या मुलीला तुमच्या शिबिरात घालायचंय बरं 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 नाव काय तिचं तिचं नाव ना पिहू अरे वा सगळं येतं तिला असं हो मी तिचं ना अगदी टाइम टेबलच बनवून ठेवलंय सकाळी उठली की डान्स क्लास नंतर सिंगिंगचा क्लास नंतर कराटेचा क्लास अरे वाह बस 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 हो मला तिला ऑलराऊंडर बनवायची आहे परवाच तिची ऑडिशन झाली हिंदी सिरियलसाठी काय हो एवढं तुमची मुलगी सगळं करते ती आहे किती वर्षाची ती 3.5 वर्षाची काय ठीक आहे बोलवा तिला हो बोलवते हॅलो सर हॅलो नाव काय तुझं पियू तुला काय काय येतं मला ना डान्स येतो आणि सिंगिंग येतं आणि कराटे सुद्धा येतात मला छान छान यातलं तुला काय आवडतं मला यातलं काहीच आवडत नाही हे सगळं मम्माला आवडतं मला ना खूप खेळायला आवडतं बरं बरं ठीक आहे जा तू जा बाय सर बाय काळो ओ किती तुम्ही तुझं शेड्यूल बिझी केलंय थोडा खेळायला वेळ ठेवा तिला हो तुम्हाला सांगते आमच्या शेजारची नेने आहे ना तिची मुलगी रियालिटी शो मध्ये फर्स्ट आली असं अशी भाव खाते ती नेने मला ना चांगला तिचं जिरवायचीच आहे बघा अहो तुमची मुलगी ना खूप हुशार आहे बरं का पण तिला ना सध्या खुलू द्या फुलू द्या त्या त्या वयाचा तिला आनंद घेऊ द्या आणि हे बघा इतर मुलांची तिची अजिबात तुलना करू नका एक दिवस ती नक्की मोठी होईल आपल्या आवडीच्या क्षेत्रात क्या बात आहे क्या बात आहे बहुत बढिया बहुत बढिया तर एकंदर हलका फुलका फेरी मस्त रंगलेली आहे खूप हलका फुलका झालं वाटतं ना बरं वाटतंय ना पण आपल्या परीक्षकांना विचारूया त्यांना कसं वाटतंय ह्या फेरीबद्दल आणि एकंदर सगळ्या ह्याच्याबद्दल नेहमी न करणारी गोष्ट कॅमेरा येऊन करायची आजची रेशीम गाठी जोडी नंबर 1 ठरले आहे चित्रा आणि अशोक पावस प्रत्येक फेरीमध्ये त्यांनी आपलं एक वेगळेपण दाखवलं निश्चितपणे अगदी हलकं फुलकं पासून तर ते ज्या काही जुजबी नृत्याच्या स्टेप्स होत्या त्याही स्टेप्स व्यवस्थित करून पाठमोरे होते तरी या बाजूला वळले की त्यांच्या चेहऱ्यावरची एक्सप्रेशन दिसत होती गुलमोहर फुललाय तुम्हाला दिसत होता विनयजी वैजयंतदाई आपण इथे आलात त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे सर्व प्रेक्षकांतर्फे आपले मनापासून आभार